ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, बरेच वेळेस सांगितलं की तुम्ही जो नाम जप देता म्हणजे ओम नमः शिवाय नम, याचा लोकांना खूप चांगला आणि खूप खूप बऱ्यापैकी अनुभव येतोय। बरेच जण सांगतात दररोज एक दोन तरी फोन असतं की मला त्याचा खूप फायदा होतोय, जी दररोज असतात। मग तुम्ही म्हणणार की आहे पाहिजे तुम्ही आज सांगण्याचं तात्पर्य काय, तर त्याचं तात्पर्य असं की मला एक रात्री एक कॉल केला एका ताईंनी की ते त्यांनी सांगितलं की मी तुम्ही जे सांगितलेलं आहे ओम नम शिवाय नम हा जप मी नियमितपणे करते, त्याचा खूप मला अनुभव आला आहे। पण माझी एक विनंती तुम्हाला की जेणेकरून तुम्ही थोडस अजून एक व्हिडिओमध्ये सांगावं की हे जप कशा पद्धतीने करावा लागतो वगैरे, कारण त्या जपाचा तर मला फायदा झालाच आहे परंतु इतरांनाही ते कळावं म्हणून तुम्ही एक व्हिडिओ टाका म्हटले, आणि जेणेकरून की कुठंही तो जप केला तरी चालतो याच्याविषयी माहिती म्हणजे लोकांना की बाबा बऱ्याच वेळेस काय असतं कामानिमित्त बाहेर जातात त्यांना वेळ नसतो। आजचं युग असं की धावपळीचं युग आहे, त्यात लोकांना बऱ्याच अडीअडचणी आहेत, कामामुळं कुठं घरी स्थिर बसता येत नाही, मग ऑफिसमध्ये इतर ठिकाणी त्यांना सहज जप करायला येतो असं तुम्ही सांगा, म्हणजे लोकांचा एकतर काय विश्वास बसतो त्या गोष्टीवर। म्हणून मी आज हे व्हिडिओमध्ये सांगायचं ठरवलं आहे की मंडळी हा जो ओम नमः शिवाय नम हा जप सहज कुठंही करता येतो, त्याला असं काही बंधन वगैरे काही नाही। मग तो जप कसं करायचं कसं ते सांगतो। ओम नमः शिवाय नम, ओम नमः शिवाय नम, ओम नमः शिवाय नम, हे असं म्हणता येतो अथवा माळीनेही करता येतो असं। एक झालं, त्यानंतर दुसरी एक सोपी आयडिया की ज्यांच्याकडे माळ नाही अशा लोकांनी काय करायचं की आपल्याकडे जे एखादे समजा तांदूळ असतील, एखादं धान्य असेल अथवा शेंगादाणे काही असेल ते 108 असे मोजून घ्यायचे एखाद्या वाटीमध्ये छोट्या टोपणात, आणि ते मोजून एक उचलायचं आणि ओम नम शिवाय नम, ओम नम शिवाय नम असं उचलायचं ठेवायचं, म्हणजे याच्यानं आपल्याला मोजता पण येतो अशा पद्धतीनं। पण ज्यावेळेस माळ नसेल त्यावेळेस आपल्याला हे मोजून करता येतो जप। त्यानंतर आपल्याला वहीमध्ये सांगतो मी की जेणेकरून वहीमध्येही लिहायला, तर रात्री झोपण्यापूर्वी हा आपण जप लिहायला पाहिजे की 108 वेळा, आणि पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये खाली आपली मनोकामना लिहायची की आपले कशासाठी आपण हे करतोय, आपल्याला सुख शांती काय, तुमची अडीअडचण असेल ते लिहून टाका। अशा पद्धतीनं आपल्याला हे लिहून बी करता येतो आणि असं धान्यानं मोजूनही करता येतो, मी सहज कुठेही करतो असं काही असं बंधन नाही त्याला। तर अशा पद्धतीनं तुम्ही जर हा ओम नमः शिवाय नमः हा जर जप नियमितपणे दररोज जर करत गेला तर तुमच्या जी मनामध्ये भीती असते, कुणाच्या दडपण असतं, टेन्शन असतं, बऱ्याच गोष्टीचं आहे की आपल्या काही मनोकामना असतात ती पूर्ण होतात या जपानं, एवढं प्रभावी या, कारण खूप खूप लोकांनी याचा अनुभव आलेला आहे, तर तुम्हीही अनुभव घ्यावा एवढीच विनंती। कारण असं सांगितलं की त्यांनी किंवा मला खूप आलं, तर तुम्ही इतरांनाही सांगा तुमच्या म्हणून मी आज ह्या व्हिडिओ सांगितलं। तर ठीक आहे, तर तुम्ही अशा पद्धतीनं हा ओम नमः शिवाय जप हा करत राहा आणि आपली सफल आनंद मिळवा जीवनात। तर मंडळी आता आपला निरोप घेण्याची वेळ झाली आहे, परत आपण भेटणारच आहोत उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत।